नमस्कार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप यावरील पेपर दोन बुद्धिमत्ता यावर आधारित तर्कसंगती व अनुमान अभाषिक आकृत्या मोजणे यावर आधारित जे काही प्रश्न परीक्षेला येतात त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत तर प्रथम सर्व विद्यार्थ्यांचं माझ्या या चॅनेलवर खूप खूप स्वागत अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा ओळख या घटकातील प्रश्नात एक आकृती दिली जाते या आकृतीतून रेषाखंड कोण त्रिकोण चौकन त्यानंतर वर्तुळ अशा विविध प्रकारच्या भौमितिक रचना बनतात विद्यार्थ्यांचे लक्षपूर्वक व या रचनांची संख्या मजून लिहायची आहे बघा या ठिकाणी उपयुक्त आपल्या टिपाय काही नियम असतात ते लक्षात ठेवायचे आहेत याच्या कोणत्याही टोकाला बाणाचे चिन्ह नसते रेषाखंड जो असतो तो मर्यादित असतो त्याच्या दोन्ही टोकांना बाण नसतात त्याच्यामुळे त्याचे किती भाग होतात एक दोन तीन मग या आकृतीत ए बी बी सी सी डी हे, हे तीन रेषाखंड आहे म्हणून एकूण रेषाखंड किती झाले बरं या आकृतीत परीक्षेला येतात की एकूण रेषाखंड किती तर तुम्ही असं नेमोजदार ए बी बी सी सी डी हा ए डी पुन्हा ए सी बी डी तर असं मोजताना एखादा राहण्याची शक्यता असते मग याच्यासाठी नियम काय बघा एक अधिक दोन अधिक तीन केव्हा फक्त रेषाखंड असेल तर हा नियम बरोबर सहा याप्रमाणे तर जर रेषाखंडाचे चार भाग असतील तर मग काय करायचं एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा आता पुढे बघा ब दिलेले तीन बिंदू परस्परांना जोडून रेषाखंड किती तयार होतात हे बघा तर दोन अधिक एक बरोबर तीन रेषाखंड तीन बिंदू आहे ना या पद्धतीने हे दोन बिंदू अधिक हा एक बिंदू तर तीन रेषाखंड तयार होतील हे तसं सोपं आहे पण ज्यावेळेला त्रिकोणा त्रिकोण अनेक त्रिकोण देतात त्यावेळेला आपल्याला काही नियम बघायचे आहेत आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा एक दोन तीन चार पाच पंचकोनाची ही आकृती आहे पाच बिंदू परस्परांना जोडून किती रेषाखंड तयार झालेले आहे असे काढायचे मग आता हे सगळे प्रत्येकाला असं मोजत न बसतात तर ता काय करायचं बघा चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक पाच बिंदू ना मग पाच अधिक करायचं नाही तर चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक बरोबर दहा रेषाखंड मग हे बघा हे एवढे रेषाखंड इथे तयार होणार आहेत मग वेळेवर नियम नाही आठवला तर हे असे पाच मोजल्यानंतर एकदा जर ई पकडला तर ई सी नंतर ई बी नंतर ए पकडल्यानंतर ए डी ए सी बी पकडल्यानंतर बीई बी डी बाकी मात्र सी पकडल्यानंतर हे आपले ऑलरेडी तयार झालेले आहे मग असं सुद्धा तुम्हाला उत्तर मिळणार आहे आता किरण दिलेलं असेल तर तर किरणाच्या एकाच स्ट्रोकाला बाण असतो म्हणून किती रेषाखंड पकडायचे हे पुढचा पकडायचा नाही तर ए बी बी सी e, सी डी ई आणि ई एफ हे रेषाखंड पकडायचे मग आपण आपल्या ह्या पद्धतीने पण करू शकतो पण हा नियम लक्षात ठेवा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच किती झाले पंधरा बघा पाच चार नऊ नऊ म्हणजे तीन मिळवडी बारा तेरा चौदा पंधरा या पद्धतीने तर रेषा रेषेचे काय असतं दोघं टोकांना असतं त्याच्यामुळे एच्या हा पुढील भाग पकडायचा नाही आणि इथं इथं बिंदू नाही हा आणि ई एफ सुद्धा पकडायचा नाही तर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार या पद्धतीने काय करायचं टोटल येणारे दहा आता सर्वात महत्वाचे प्रश्न की हे बऱ्याच वेळेला विचारले जातात कोण तर हे कोणाचे त्रिकोणाचे हे नियम लक्षात ठेवा तर सोबतच्या आकृतीत कोण बी ए, सी चे एडी या किरणामुळे काय झाले दोन एक व दोन हे दोन असे भाग झाले त्यामुळे काही नवीन कोण तयार झाले मग हा जो काही बी एसी हा मुख्य कोण होता त्याच्यामध्ये एडी या किरणामुळे याचे अजून दोन भाग झाले तर मग एकूण त्रिकोण किती याच्यासाठी नियम काय एक अधिक दोन किती झाले तीन व तीन त्रिकोण हा मुख्य आणि हा एक हा एक जर समजा इथं अजून एक रेशला असत तर काय करायचं एक अधिक दोन अधिक तीन किती होती सहा सहा किरण सहा कोण तयार होतील असं आपल्याला लिहायचे पुन्हा समजा चौथा दिला असता तर त्याच पद्धतीने अधिक चार करायचं त्यांच्यामध्ये आता त्रिकोणावरील प्रश्न असतील तर बघा तर प्रमाणेच जसं आपण कोण म्हणतोय तसे काय करायचं इथं त्रिकोणांची बेरीज करायची मग ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहे तर हा मुख्य त्रिकोण त्यानंतर हे छोटे त्रिकोण चार हे पाच त्यानंतर हे दोन दोनची जोडी एक अधिक दोन नंतर दोन अधिक तीन तीन अधिक चार या पद्धतीने पण आपण करू शकतो नंतर हे तीन तीनची जोडी घ्यायची मग असं करताना काही राहू शकतो जर आपण आपला नियम जर परफेक्ट असेल तर मग आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही या नियमाप्रमाणे जायचं नसेल तर मग या पद्धतीने काउंट करावं लागेल मग वरीलप्रमाणे त्रिकोणासारखंच करायचं एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा जर या त्रिकोणात पाच भाग झालेले असतील तर मग अधिक पाच करायचा पुन्हा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बरोबर पंधरा या पद्धतीने तर आता चौकोन आहे चौकोन म्हणजे काय की ज्या आकृतीला चार बाजू असतात मग आता इथं आयत म्हटलेलं नाही किंवा चौरस म्हटलेला नाही त्याच्यामुळे चौकोन म्हटलं मग चौकोन चौकोनाचे नियम काय आहे जवळजवळ आयत आणि चौकोनाचे नियम हे सारखेच राहणार आहे तर ज्या वेळेला आता ह्या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहे तर ही मुख्य त्याच्यानंतर ह्या जे काही हुब्या दोन रेषा आडव्याच्यामुळे पुन्हा सहा झाले त्यानंतर हे दोन दोन पकडायचे खालचे दोन पकडायचे हे दोन हे दोन असं केलं म्हणजे एखादं राहतं मग याच्यासाठी नियम काय की एकूण चौकोन किती आहेत एक अधिक दोन अधिक तीन यांची बेरीज किती आली सहा गुणिले त्याच्यामध्ये काय गुणिले करायचं एक अधिक दोन किती झाले तीन सात्री अठरा मग किती चौकोन तयार होतील इथं अठरा हे लक्षात ठेवायचंय तसंच इथं सुद्धा आता थोडा मोठा आहे म्हणून एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार यांची बेरीज किती आली दहा मग गुणिले एक अधिक दोन अधिक तीन सहा दहा स साठ आता वरती चौकोनाचे नियम बघितले आता चौरस चौरस म्हणजे काय की ज्या चौक चौकोनाच्या चारही बाजू सारखे असतात मग काय काय दिसतं की हे जे छोटे चौरस चो, आहे ते सुद्धा सारखे आहेत पुन्हा हा मोठा तर एकूण चौरस किती मात्र हे घेत असताना आपण इथे या ठिकाणी आपण काय करतो वरच्या आकृतीमध्ये की आपण हे दोन पण पकडतो अशी म्हणजे आयत्याकृती तयार पण मात्र चौरस किती आहेत हे शोधण्यासाठी मात्र आपल्याला या पद्धतीचं एक अधिक दोन हे करावं लागणार नाही तो चौरस होणार नाही पुन्हा असा हा आडवा पण पकडावा लागणार नाही तो चौरस होणार नाही तो आयत राहील म्हणून चौरस किती आहे एक दोन तीन चार आणि मोठा पाच यासं पण आपण सांगू शकतो नियमाप्रमाणे काय आहे एक ह्या म्हणजे हा जो काही कर्ण तयार झाला एक प्रकारे मग दोन गुणिले दोन किती झाले चार चारामध्ये एक मिळवला पाच मग या पद्धतीने पाच चौरस मिळते तसंच या आकृतीमध्ये पण काय करायचं तीन गुणिले तीन त्याच्यामध्ये दोन गुणिले दोन चार मिळवायचं पण तीन गुणिले तीन किती झाला नऊ त्याच्यामध्ये चार मिळवले आणि तर हा एक फक्त मग नऊ एक दहा चार चौदा या पद्धतीने तर हे हा एक पण नियम आहे त्यानंतर अजून एक नियम आहे याच्यासाठीचा तर फक्त वर्ग करायचं एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग एकचा वर्ग किती एक दोनचा वर्ग किती चार पाच मग हा थोडा सोपा नियम आहे अजून एकचा वर्ग एक, एक। दोनचा वर्ग, चा वर्ग, दोन चा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ यांचे बेरीज चौदा पुन्हा बघा आता हा हा चौ वरती आकृती होता आता इथं पण चौरसच आहेत पण हा जो मुख्य चौरस काय चौकोन दिसतोय आपला कि तो आयत्याकृती दिसतोय त्याच्यामध्ये हे जे काही भाग केले ते मात्र चौरस आकृती मग अशा अशा पद्धतीची आकृती असेल बाह्य आकृती ही आयत्या कृती असेल आणि मधले छोटे जे काही चौकोन आहे ते चौरस आकृती असतील तर त्याच्यासाठी नियम की हे जे काही कर्णांमुळे तयार झालेला आहे दोन गुणिले तीन आणि उरलेल्या अंकांपैकी मोठा अंक कोणता आहे एक आणि दोन पैकी दोन मग तीन गुणिले दोन सहा आणि हा दोन मग मात्र हे नियम लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे बऱ्याच वेळेला ते विसरले जातात तसंच इथं पण काय चार गुणिले दोन किती होतील आठ आणि मोठा अंक कोणता येईल ती त्याची वेरीज मिळवायची अकरा तसं इथं बघा तीन गुणिले चार बारा होईल आणि दोन गुणिले तीन सहा होईल आणि मोठा अंक दोन तो मिळवायचा सहा अठरा अधिक दोन वीस या पद्धतीने आता आयती तर या आकृतीत आयत किती मुख्य आयत एक त्याच्यानंतर याच्यात हे जे काही काय आहे चौरस आहेत त्याच्यामध्ये चौरस तयार झालेले मग आयत कसे पकडायचे या दोन 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 मिळून नंतर तीन तीन, तीन मिळून या पद्धतीने मुख्य तर मग या आकृतीत एकूण आयत किती एक, एक अधिक दोन अधिक तीन हा चौथा मिळवायचा नाही चार भाग मग टोटल आयत आहे सहा जर पाच असतील तर पाचवा घ्यायचा नाही तर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा होणार आहे तर तुम्ही या पद्धतीने पण करू शकता मुख्य आकृती एक त्यानंतर हा एक दोन तीन हे तीन मिळवले आपण दोन दोनची जोडी नंतर तीनची ही एक ही एक दोन किती झाली बघा दोन एक तीन आणि तीन आणि तीन, तीन सहा म्हणजे असं पण आपल्याला उत्तर येतं न घाबरता कॉन्सन्ट्रेशन करून जर लक्षपूर्वक केलं तर आपला एखादाही चौरस किंवा आयत या ठिकाणी राहणार नाही आणि आपलं उत्तर चुकणार नाही वेळेवर जर आपण नियम आपल्या लक्षात नाही राहिला तर आता वरती हे जे काही के भाग केलेले आहेत हे चौरसाकृती इथं मात्र काय दिसता आयता कृती भाग आहेत मग आता याच्यासाठी नियम काय बघा तर हे आय हे एक दोन तीन चार पाच हे आयताकृती भाग आहेत एकूण आयत किती झाले मग यांची बेरीज करायची चौरसामध्ये काय केलं होतं की एक चौरस शेवटचा अंक मिळवला नव्हता आयतामध्ये मात्र सगळे आय अंक मिळवायचे आहेत तर या पद्धतीने आता चार भाग असतील तर एक दोन तीन चार दहा आता इथे लक्ष द्या आता इथं ही आकृती पण आयत्याकृती आहे मधले भाग सुद्धा आयत्याकृती आहेत तर मग एक अधिक दोन अधिक तीन आणि यांच्या वेळजीला एक अधिक दोन म्हणजे तीन गुण यांचा गुणाकार करायचा अठरा तसं इथं पण या दोघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार झालं आणि एक अधिक दोन किती तीन यांचा गुणाकार तीस इथं पण एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार किती झाले दहा एक अधिक दोन अधिक तीन किती झाले सहा यांचा गुणाकार साठ आपण मागे त्रिमितीय वस्तू बघितल्या होत्या त्यात सुद्धा या पद्धतीचे प्रश्न होते तर हे सगळे घण आहे एकमेकावर ठेवले खाली चार घन आहे वरती चार आहेत मग विचारले जातात की एकूण किती घण आहेत तर आपल्याला दिसतं की वरती चार आहे त्याच्या खाली काय असतील एच्या खालचा आपल्याला दिसतो बघा हा घणाच्या खाली हा ई घन आहे हा जो बी त्याच्या खाली हा एफ घन आहे हा जो काही सी घन आहे त्याच्या खाली हा जी घन आहे पण डी डीच्या खाली सुद्धा एक घन आहे तो दिसतो का आपल्याला अदृश्य म्हणजे पॅक साइडला मग त्याला सुद्धा आपण एखादं नाव देऊ शकतो एबीसीडी किंवा ई एफ जी एच नाव देऊ शकतो या पद्धतीने तो लक्षात ठेवायचा तर एकूण किती राहतील घन आठ तसंच या आकृतीमध्ये बघा किती घन दिसत आहे एक दोन तीन चार आणि हा एक वरचा पाच तर पाच घन आहे पण इथं काय आहे की एकूण पृष्ठे किती या आकृतीला पृष्ठे म्हणजे काय की समोरचा ए त्यानंतर विरुद्ध बाजूचा बी डावीकडचा सी त्याच्या विरुद्ध बाजूकडचा हा डी मग वरचा ई त्याच्या खालच्या बाजूचा काय येणार आहे एफ या पद्धतीने आणि जी जीच्या उजवीकडे हा जो काही वरचा उरलेला भाग दिसतो एच एकूण आठ त्याला पृष्ठपण असं म्हणतो आपण तर हे लक्षात ठेवायचं इमॅजिन करायचं की आपण हे असे खोके ठेवलेले आहेत त्यानुसार हे मोजायचे तर यावर आधारित प्रश्न कसे असतील ते बघा तर या ठिकाणी एक नमुना प्रश्न दिला आहे पुढील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे दोन हजार अठराला हा प्रश्न आलेला तर आता आपण एक काम करू यांना तुम्ही एक तर नंबर द्या किंवा ए बी लिहा तर यांना जर नंबर आपण ए बी सी डी ई एफ या पद्धतीने दिला तर मग आपल्याला मुख्य त्रिकोन माहिती आहे पी क्यू आर हा झाला मुख्य एक त्यानंतर आता आपण काय करू की दोन 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 ची बेरीज करू ए अधिक बी बघा हा एक त्रिकोण त्यानंतर पुढचा आहे हा एक झाला त्यानंतर हा खालचा सी अधिक डी नंतर हा ई e अधिक एफ झाला आणि हा जो वरचा आहे ए अधिक एफ हे टोटल चार आणि आता एक दोन तीन म्हणजे हा अर्धा भाग आणि हा अर्धा भाग ए अधिक बी अधिक सी नंतर डी अधिक ई e अधिक एफ हे दोन व चार आणि दोन सहा आणि एक सात त्यानंतर हे जे काही मध्ये त्रिकोण आहेत ए बी सी डी ई e, एफ टोटल किती झाले ते सहा मग किती येणार आहे तेरा पर्याय क्रमांक दोन दोन हजार अठरा अच्छा साली हे गणित आलेलं होतं तर पुढील आकृती दर्शवल्याप्रमाणे समान आकाराच्या घनाकृती ठोकळ्यांची मांडणी करून एक प्रतिकृती तयार केली म्हणजे ते जोडलेले आहेत तर एक तिला एकूण किती पृष्ठ प्रुष्ट, पृष्ठ आहेत म्हणजे सपाट भाग कुठे कुठे येणार आहे ती त्या आकृतीला तर आपण हो निरीक्षण केलं तर बघा हा वरून निरीक्षण करायला लागला हा एक भाग नंतर हा दोन भाग हा तिसरा भाग त्यानंतर हा पूर्ण एक चौथा भाग आणि हा पूर्ण पाचवा भाग हा एवढा सहावा भाग हा एवढा सातवा भाग हा एवढा आठवा भाग हा पूर्ण पाच पकडला आपण त्यानंतर हे पकडल्यानंतर आठच्या पलीकडे येणारे नऊ पाचच्या इकडे येणार आहे दहा आणि खालच्या तळाचा येणार आहे अकरा मग या पद्धतीने किंवा तुम्ही अल्फाबेट जरी दिले तरी चालणार आहे तर एकूण अकरा पृष्ठ येणार आहेत पुढील आकृतीत चौकोनांची संख्या किती बघा हा चौकोन आहे तुम्ही लागले असे याला एक दोन तीन चार पाच किंवा तुम्ही अल्फाबेट दिले तरी चालेल या मुख्य आकृतीला आपण नाव देऊ ए बी सी डी मग मुख्य मुख्य ए बी सी डी हा जो चौकन आहे ती एक आकृती त्यानंतर जर आपण बघितलं हा तीन नंबर असलेला तुम्ही नंबर द्या किंवा ए बी सी डी या पद्धतीचे अक्षर दिले तरी चालणार आहे तर मग त्यानंतर तीन नंबरवाले हा हा ही एक आकृती त्यानंतर एक अधिक दोन अधिक तीन बघा या पद्धतीचा हा चौरस तयार होणार आहे एक अधिक दोन अधिक तीन हा एक चौरस त्याच्यानंतर बघा लक्ष निरीक्षण करायचं आपण हा हा झाल्यानंतर तर हा तर काही चौरस होईल का बरं बघा बरं एक दोन तीन चार पाच पाच बाजू होईल त्याच्यामुळे हा होणार नाही मग तीन अधिक चार अधिक पाच हा एक होणार आहे या पद्धतीने आणि त्यानंतर अजून आपल्याला एक घेता येणार आहे बघा असं एक दोन तीन चार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार हा एक होणार आहे अजून सी अधिक डी सी अधिक डी म्हणजे म्हणजे तीन अधिक चार तीन अधिक चार हा एक होणार आहे मग एकूण एक दोन तीन चार पाच सहा तर एकूण सहा त्रिकोण होणार आहे किंवा तुम्ही एक दोन तीन चार किंवा पाच असे नंबर न देता एबीसीडी केला तरी चालेल म्हणजे पी क्यू आर एस हा एक मुख्य त्यानंतर ए अधिक बी अधिक सी हा एवढा ए अधिक बी घेऊ घेऊ शकता का नाही कारण तो हा त्रिकोण तयार होणार आहे म्हणजे तो घ्यायचा नाही ए अधिक बी अधिक सी चा। चा। हा बाजू बघायच्या साईडच्या पुढील आकृतीतील एकूण चौपनांची संख्या किती दोन हजार सतराला हा प्रश्न आला होता बघा तर आता आपण यांना नंबर दिले तरी चालेल एक दोन तीन चार तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं सुरुवातीला दोन दोन अंक घेऊ एक अधिक दोन हा एक झाला समजा हा एक नंतर दोन अधिक चार हा दोन अधिक चार हा एक नंतर दोन अधिक दोन अधिक तीन दोन अधिक तीन ही एक झालं आता तीन तीनची जोडी घेऊ एक अधिक दोन अधिक तीन एक अधिक दोन अधिक तीन हा एक नंतर ही तीन झाली तर हे पुन्हा चार अधिक दोन अधिक तीन चार अधिक दोन अधिक तीन हा एक चौकून नंतर हा आडवा घ्यायचा बघा असा झाला असं झाला असा एक अधिक दोन अधिक चार एक अधिक दोन अधिक चार हा झाला एक टोटल किती होणार आहे सहा पर्याय क्रमांक एक आता प्रश्न बघा दिलेल्या आकृतीतील त्रिकोण व चौकोन यांची अनुक्रमे संख्या किती दोन हजार एकोणावीसला ही संख्या आहे तर आता एकदा आपण त्रिकोण काढून बघू लागले असतं तर एक दोन तीन चार पाच हे पाच झाले मोकळे त्यानंतर दोन, दोन ची जोड घेऊ हा एक हा एक झाले दोन अजून हा तीन हा एक चार म्हणजे अजून दोन झाले आपले हे मोठे मोठे तर त्रिकोणांची संख्या आहे ही किती पाचन दोन सात दोन नऊ आता आपल्याला नऊ फक्त याच एकाच ठिकाणी तरी आपण चौकोनांची संख्या मोजून घेऊ तर चौकोन बघा कसा पकडायचा आपण चौकोन करत असताना तर हा आडवा जो दिसतो आयताकृती हा एक त्यानंतर हा घ्यायचा या पद्धतीने दोन हा एक आने हाएक आने हाएक। तीन जे दोन झाले तर हा एक मुख्य एक आणि हा एक आणि हा एक आपण किती निरीक्षण केलं तर आपल्याला तीनच चौकोन दिसत आहे आपल्याकडे जोडी आहे का ती नऊ आणि तीन अशी जोडी नाहीत नऊ आणि पाच अशी जोडी मग आपल्याला इथं कोणताही पर्याय दिसत नाही मग पर्याय नाही था 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 थे थे। तर परीक्षेला चुकून कधी या पद्धतीचे प्रश्न येतात तर त्यावेळेला तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळत असतात त्या ठिकाणी ही चुकणं तर लक्षात येते तर ही आकृती दिलेल्या आकृतीत चौकोनांची एकूण संख्या किती हे जरी चौकोन ते आय आकृती एक दोन तीन चार एक नंतर दोन तीन तर आपला नियम होता एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार यांची व्हेरीज गुणिले एक अधिक दोन अधिक तीन चारन तीन सात आठ नऊ दहा दहा गुणिले दो तीन दोन पाच आणि एक सहा तर उत्तर आलं पाहिजे तर साठ साठ नाही तर चुकून इथं या ठिकाणी मिस्टेक झाले की अजून एक बॉक्स वाढवायला पाहिजे तर म्हणजे जेणेकरून उत्तर काय आलं असतं नव्वद तर साठ हे उत्तर नाही आहे तर परीक्षेला जर अशा पद्धतीचं मिस्टेक असेल तर तुम्हाला मार्क्स हे मिळत असतात पुढील आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे दोन हजार सतराला हा प्रश्न आलेला आहे तर लक्षात द्या बघा एक नंतर हा दोन हा तीन हा एक चार यांना त्रिकोण म्हणायचं नाही कारण त्रिकोणाच्या ह्या दोन बाजू जरी सरळ ही कर्व आहे ते हा त्रिकोण होणार नाही हा कोण होणार आहे हु? त्याच्यामुळे तो पकडायचा नाही मग किती एक दोन तीन हा चार हा सुद्धा पकडायचा नाही इथं कर्व आलेला आहे बघा या दोन बाजू जरी सरळ असतील तर हा कर्वे त्याच्यानंतर एक दोन तीन चार याला म्हणायचं पाच हा एक सहा हे पकडायचे नाही इथं कर बाजू इथं टोक आलेले त्याच्यामुळे हे दोन सुद्धा त्रिकोण होणार नाही सहा झाले सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा पर्याय क्रमांक एक दिलेल्या आकृतीत घनाकृती ठोकळे किती दोन हजार एकोणावीस साली हा प्रश्न आलेला आहे तर आपण निरीक्षण करायचे असं आपण ठोकळे ठेवलेले शेजारी तर इथे किती दिसतं ही एक रांग त्याच्या बाजू खाली तळाला एक रांग म्हणजे इच्या खाली त्यानंतर एक खाली म्हणजे एक दोन तीन इथले तीन पुन्हा ह्या रांगेतले तिथपर्यंतचे तीन किती झाले तीन 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 सात तीन नऊ खालचे तीन त्यानंतर दुसरी लाईन पकडू मग हे तीन, तीन ह्या दुसऱ्या लाईन तीन किती झाले अधिक सहा त्यानंतर इथले पकडायचे तर ही एक लाईन आहे बघा एक दोन तीन आणि हा वरचा एक चार, एक चार हे चार किती झाले सांचा दहा आणि हे नऊ एकोणावीस पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीचे प्रश्न हे परीक्षेला राहतील बाहेर जाऊ दे, जाऊ देऊ नका तर बऱ्याच प्रश्नांचा आपण सराव केला आहे काही नियम देखील सांगितले ते नियम लक्षात ठेवा म्हणजे परीक्षेला कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला उत्तर काढता येईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद